आज आपण गती व गतीचे प्रकार हा सहावी विज्ञानचा पाठ पाहणार आहोत. तर आता आपण इथे एक चित्रे पाहूया. या चित्रामध्ये काही क्रिया किंवा गतिमान वस्तू दिसत आहे. मग आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते. हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. पण गती म्हणजे काय ते पाहूया. एखाद्या बसची वाट पाहत असताना बस थांब्यावर थांबलं असता इतर वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात. किंवा आपण जेव्हा गतिमान असतो तेव्हा स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे पण भासते. उदाहरणामध्ये जेव्हा आपण रेल्वेतून प्रवास करत आहोत तेव्हा मागे पडणारी झाडे हे आपल्याला जाणवतात. म्हणजे निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलले होय आणि गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती असे म्हणतात. तर आता आपण गतीचे प्रकार पाहूयात. गतीचे मेन प्रकार दोन आहेत, एक रेषीय गती आणि दुसरा आहे नैक रेषीय गती. रेषीय गतीमध्ये दोन प्रकार पडतात, एक म्हणजे रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. आणि नैक रेषीय गतीमध्ये आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक गती, यादृच्छिक गती असे काही प्रकार पडतात. तर आपण आता एका एकाने गतीचे प्रकार पाहूया. सर्वप्रथम पाहूया आपण रेषीय गती म्हणजे काय. रेल्वेगाडी किंवा रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. यावरून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती ही रेषीय गती आहे असे आपण म्हणतो. उदाहरण अजूनही पाहूया. जर आपण चेंडू हातातून सोडून दिला तर तो जमिनीवरून पडतो, म्हणजे चेंडूची जी गती आहे ती रेषीय गती आहे. या रेषीय गतीचे दोन प्रकार पडतात, एक रेषीय एकसमान गती आणि दुसरी रेषीय असमान गती. संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती ही एकसारखी असते, यात थोडाही फरक दिसत नाही. परंतु जर घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी याची गती ही एकसमान दिसत नाही. म्हणजे पाहता येते रेषीय एकसमान गती म्हणजे काय, तर संचलनाची गती ही रेषीय एकसमान गती आहे कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. तर घसरगुंडीवर घसरणाऱ्या मुलीची गती ही रेषीय असमान गती आहे. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. आणि एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. आता आपण गतीच्या प्रकारातला दुसरा प्रकार पाहूया, नैक रेषीय गती. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असे म्हणतात. आता यामध्ये आपण सर्वप्रथम पाहूया आंदोलित गती म्हणजे काय. झोपाळ्याचं इथे एक चित्र दिलेलं आहे. पहा, झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. एका त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो आणि झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आपण आंदोलित गती असे म्हणतात. याच्या झोपाळ्याप्रमाणेच आंदोलित गतीची काय उदाहरणं पहा, घड्याळाचा फिरणारा लंबक, पक्ष्याच्या पंखाची हालचाल, किंवा शिवनयंत्र चालू असताना सुईची होणारी हालचाल, किंवा ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा, ही देखील आंदोलित गतीची काही उदाहरणे आहेत. आंदोलित गती म्हणजे आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. आता पुढे पाहूया वर्तुळाकार गती. घड्याळाची काटे हे वर्तुळाकार फिरतात, तसंच पंखा, आकाशपाळणा, मेरीगोराऊंड हे देखील वर्तुळाकार मार्गाने एक फेरी पूर्ण करतात. यासारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. नियतकालिक गती. आता आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येते की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसं घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, तर मेरीगो राऊंडसुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते.
वस्तूमधील अशा या गतीला आपण नियतकालिक गती असं म्हणतो. म्हणजे ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. पुढे आहे यादृच्छिक गती. आता उदाहरणामध्ये बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एका दिशेने धावतात का? तर धावले नाही जाणार. म्हणजे नक्कीच नाही की फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. त्याच्या या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते आणि अशा गतीला आपण यादृच्छिक गती असे म्हणतो. म्हणजेच ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूची गतीसुद्धा ही याच प्रकारची असते. रांगणारे बाळ किंवा भटकी जनावरे ही सुद्धा यादृच्छिक गतीची उदाहरणे आहेत. पाहूया आता चाल. एक बस साधारणपणे सोलापूर ते पुणे हे अंतर 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. तर बस एका तासात किती अंतर पार करते हे उदाहरण जर आपण सोडवलो तर आपण पार केलेलं अंतर आणि ते पार करण्यासाठी लागणारा वेळ यांचं आपण गुणोत्तर काढतो. म्हणजेच या गुणोत्तरावरून आपल्याला बसनं एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते आणि यालाच आपण चाल म्हणतो. तर एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. चालीचं सूत्र आहे पा, पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागलेला वेळ. आणि याचं एकक आहे किलोमीटर प्रति तास किंवा मीटर पर सेकंद असं हे एकक आहे. नेहमी लक्षात ठेवा की एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असे नाही. म्हणजे एखाद्या वस्तूला याच्यातल्या 2-3 प्रकारच्या देखील गती असू शकतात.